सध्याघडीला देशात बेरोजगारीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याचं चित्र दिसतंय. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अर्थात CMIE ताज्या अहवालात गेल्या 5 वर्षांमध्ये अर्थात 2017 ते 2022 यामध्ये देशातील 2 कोटी जनतेचा रोजगार गेल्याचे नमूद करण्यात आले. याच कालावधीत केवळ 9% लोकसंख्येला रोजगाराच्या संधी मिळाल्याचं या अहवालात म्हटलंय. नोकरीची संधी न मिळाल्यामुळे लाखो भारतीय विशेषतः महिला रोजगारापासून दुरावत असल्याचंही या अहवालात समोर आले. तर CMIE अहवालानुसार देशातील सध्या 90 कोटी जनता रोजगार सक्षम आहे, म्हणजेच रोजगार प्राप्तीसाठी सक्षम आहे. मात्र त्यातील 45 कोटी जनतेने रोजगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न थांबवलेले आहेत. देशातील सामाजिक आणि कौटुंबिक कारणांमुळे महिलांना कमी प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 49% असणाऱ्या महिलांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाटा केवळ 18% आहे. हे प्रमाण जागतिक प्रमाणाच्या जवळपास निम्मे आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करताना म्हटलंय की न्यू इंडियाचा नवा नारा हर घर बेरोजगारी घर घर बेरोजगारी. प्रधानमंत्र्यांच्या मास्टर स्ट्रोक देशातील 45 कोटी लोकांनी नोकरीची आशा सोडली आहे. परंतु केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर अजून तरी किमान प्रतिक्रिया देण्याचे टाळलेले आहे किंवा कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही, आणि हे या देशाचं दुर्दैव्य आहे. पालिका प्रशासनासाठी सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र.